नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 8 धातू विज्ञान पाहत आहोत। मित्रांनो, या प्रकरणातील आजचा हा शेवटचा भाग आज आपण पाहणार आहोत। आपल्या मागील भागामध्ये मित्रांनो आपण धातूंचे क्षरण म्हणजे काय, त्यालाच आपण कोरोजन ऑफ मेटल्स असे म्हणतो, याचा आपण परिपूर्ण असा अभ्यास केला। आजच्या आपल्या भागामध्ये आपण मित्रांनो याचाच पुढचा भाग म्हणजे क्षरण प्रतिबंध, त्यालाच आपण प्रिव्हेंशन ऑफ करोजन असे म्हणतो, ते आपण पाहणार आहोत। क्षरण प्रतिबंध म्हणजेच प्रिव्हेंशन ऑफ करोजन। ही जी गंजण्याची क्रिया आहे, ही गंजण्याची क्रिया कशा प्रकारे आपल्याला थांबवता येईल हे आपल्याला या भागामध्ये पाहायचे आहे। तर आपल्याला प्रथम विचारले आहे, पहा धातूंपासून बनविलेल्या वस्तूंचे क्षरण थांबविण्यासाठी अथवा क्षरण प्रक्रिया पूर्णपणे सुरू होऊ न देण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल। पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो। तर ही जी धातूंची क्षरण होण्याची क्रिया आहे त्यालाच आपण करोजन म्हणजेच गंजणे असे म्हणतो। तर धातू गंजू नये म्हणून आपण काय करू शकतो मित्रांनो, जर आपण बारकाईने जर पाहिलं असेल तर आपल्या घरामधील जी मोठ्या व्यक्ती आहेत त्या साधारणतः आपल्या घरातील ज्या लोखंडाच्या वस्तू असतील त्या लोखंडाच्या वस्तूंना बहुधा कलर देतात किंवा रंग म्हणतो आपण त्याला। ते रंग देण्यामागचं कारण काय आहे, त्याचं कारण एवढंच आहे मित्रांनो, जेणेकरून ज्या धातूच्या वस्तू आहेत त्यांच्यावरती जर आपण रंग दिला तर त्या गंजण्यापासून वाचतात। मग त्या कशा वाचतात ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे, कारण की आपल्याला माहीत आहे की हे जे धातू आहेत मित्रांनो हे हवेबरोबर काय होतात, रिॲक्ट होतात, म्हणजे हवेबरोबर त्यांची अभिक्रिया होते। आणि हवेबरोबर जर अभिक्रिया झाली तर असे पदार्थ लवकर काय होतात मित्रांनो, गंजतात, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा तुमच्यासमोर आहे, तुमच्या घरातील लोखंडी खिडक्या, लोखंडी दरवाजा यांच्यासारख्या अन्य साहित्यावर गंज चढू नये यासाठी काय केले जाते हे आताच आपण पाहिलं मित्रांनो। आपल्या घरातील लोखंडी खिडक्या असतील, लोखंडी दरवाजा असेल, यांच्यावरती गंज चढू नये म्हणून आपण काय करतो, तर अशा लोखंडी खिडक्यांना किंवा लोखंडी दरवाजांना आपण काय करतो मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांनी रंगवतो, जेणेकरून त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा गंज चढणार नाही याची आपण त्या ठिकाणी काळजी घेत असतो। धातूंचे गंजण्यापासून संरक्षण करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात। जवळपास सर्वच पद्धतींमध्ये लोखंड गंजू नये याकडे विशेष लक्ष देण्यात येते। लोखंड गंजण्याच्या प्रक्रियेचा दर आपण कमी करू शकतो। धातूंचा हवेशी संपर्क तोडल्यास धातूंचे क्षरण रोखता येते। हा क्षरण प्रतिबंध विविध मार्गांनी करता येतो, त्यापैकी काही पद्धती पुढील प्रमाणे आहेत। आता त्या पद्धती कोणत्या आहेत मित्रांनो ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, म्हणजे जी क्षरण होण्याची क्रिया आहे म्हणजेच प्रिव्हेंशन फ्रॉम करोजन म्हणतो आपण, करोजन म्हणजेच गंजणे, आणि या गंजण्यापासून कशा पद्धतीने आपल्याला धातूंना वाचवता येईल आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्या पद्धतींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये प्रथमतः दिलेले आहे, पहा धातूंच्या पृष्ठभागावर अशा एखाद्या पदार्थाचा थर बसवणे की ज्यामुळे हवेतील बाष्प आणि ऑक्सिजन यांचा धातूंशी संपर्क रोखला जाऊन त्यांच्यामध्ये अभिक्रिया होणार नाही, म्हणजे अशा प्रकारचा एक थर बसवायचा मित्रांनो जेणेकरून त्यांची हवेतील बाष्प आणि ऑक्सिजन यांच्याबरोबर अभिक्रिया होणार नाही, म्हणजे त्यांच्याशी संपर्क काय होईल मित्रांनो, त्यांचा तुटला जाईल। कारण की तुम्हाला माहिती आहे की हे जे धातू आहेत हे धातू कोणाबरोबर अभिक्रिया करतात, तर हवेतील जे बाष्प असेल किंवा ऑक्सिजन असेल यांच्याबरोबर अभिक्रिया करतात, आणि अभिक्रिया झाल्यानंतर त्यांच्यावरती गंज चढायला सुरुवात होते। मग हा गंज चढू नये म्हणून त्याच्यावरती वेगवेगळ्या पदार्थांचा काय टाकावं लागेल मित्रांनो, थर बसवावा लागेल। किंवा आपल्याला दुसरा मुद्दा दिलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल, पहा धातूंच्या पृष्ठभागावर रंग, तेल, ग्रीस किंवा ऑर्निश यांचा थर लावून धातूंचे क्षरण रोखणे, म्हणजे काय लावावं लागतं, तर रंग, तेल, ग्रीस किंवा ऑर्निश हे जे घटक आहेत आपल्याला साधारणतः माहिती असेल की कशा पद्धतीने ह्या घटकांचा आपल्याला वापर करता येईल आणि कशा पद्धतीने आपण ह्या घटकांचा वापर करू शकतो
हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे मित्रांनो, पहा। तर त्याचा वापर कसा करायचा ते आपण पाहूया। तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे पहा, म्हटलेला आहे की जो दुसरा आपल्या समोर मुद्दा दिलेला आहे तो काय म्हटलेला आहे, धातूंच्या पृष्ठभागावर रंग, तेल, ग्रीस किंवा ऑर्निश यांचा थर लावून धातूंचे क्षरण रोखणे, म्हणजे रंग देतात, तेल लावतात, ग्रीस लावतात किंवा ऑर्निश लावतात, हे तुम्हाला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। उदाहरणार्थ लोखंडाचे क्षरण या पद्धतीने रोखता येते। आपण पाहतो बा, बऱ्याच ठिकाणी ज्या लोखंडी वस्तू आहेत, पूर्वी बऱ्याच ठिकाणी आणि आत्ताही बऱ्याच ठिकाणी झोपण्यासाठी ज्या खाट म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारच्या ज्या खाट होत्या त्या खाटला किंवा ज्या भांड्यांच्या मांडण्या आहेत मित्रांनो लोखंडी, तर त्यांना वेगवेगळ्या कलर वेगवेगळे कलर दिले जायचे, साधारणतः हिरवा कलर त्या ठिकाणी दिला जायचा, जेणेकरून त्याच्यावरती गंज चढू नये। त्याचप्रमाणे काही वेगवेगळे स्टँड आहेत मित्रांनो, म्हणजे लोखंडी स्टँड असतील तर त्याला काळा कलर देतात बऱ्याचदा आपण पाहतो पा। याचं कारण काय आहे, तर त्याच्यावरती गंज चढू नये, हा त्याचा हा त्यामागचा काय असतो मित्रांनो उद्देश असतो। तर पाहूया पुढे अनेक उदाहरणं त्याची दिलेली आहेत। आता आपल्याला आपल्यासमोर एक प्रश्न विचारलेला आहे पहा मित्रांनो, आणि प्रश्न अतिशय सोपा आहे। काय आहे प्रश्न तर पाहूया। त्यांनी म्हटलेलं आहे की जरा डोके चालवा, आपण लोखंडाच्या वस्तूच्या पृष्ठभागावर रंगांचा थर देऊन त्या वस्तूच्या गंजण्याला कायमस्वरूपी प्रतिबंध करू शकतो का? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, नाही। आपण एकदा रंग दिला तर तो कायमस्वरूपी राहत नाही, साधारणतः त्याच्यावरती काही स्क्रॅच पडले आपल्याकडून तर नक्कीच त्याची कोणाशी अभिक्रिया होते, हवेबरोबर अभिक्रिया होते, आणि जर हवेबरोबर अभिक्रिया झाली तर त्याचा थोडा थोडा पार्ट काय होतो मित्रांनो, गंजायला सुरुवात होते। म्हणजे कायमस्वरूपी आहे का ते, नाही। तर तो कायमस्वरूपी प्रतिबंध करू शकतो का? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, नाही। याचं उत्तर काय पाहायला भेटेल आपल्याला, याचं उत्तर आहे नाही। तर पहा आता पुढे काय दिलेले आहे पहा बरं, आपण रंग देऊन वस्तूंचे गंजण्यापासून कायमस्वरूपी संरक्षण करू शकत नाही। रंग देण्याची पद्धत काही कालावधीसाठी ठीक आहे, वस्तूच्या पृष्ठभागाला दिलेल्या रंगाला जर एखादा ओरखडा पडला आणि थोडा देखील धातूचा पृष्ठभाग हवेच्या संपर्कात आला तर गंज निर्माण होण्याची प्रक्रिया त्या रंगाच्या थराखाली सुरू होते। म्हणजे काय होतं मित्रांनो, जर एखादा छोटासा जरी ओरखडा असेल तर त्या छोट्याशा ओरखड्यामधून कोणाबरोबर अभिक्रिया होते, तर हवेबरोबर होते, आणि त्याची जर अभिक्रिया हवेबरोबर जर झाली तर अशा वेळेसला आपल्याला हे पाहायला भेटतं की त्या ठिकाणी तो जो धातू आहे म्हणजे लोखंड असेल तर ते गंजायला काय होते मित्रांनो, सुरुवात होते। आता हे लोखंडाचे नवीन पत्रे चमकताना का दिसतात पहा, ते सर्वांना माहिती असेल मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर, ते चमकताना का दिसतात, कारण की त्यांच्यावरती काय केलेला असतो मित्रांनो, एक प्रकारचा लेअर किंवा थर बसवलेला असतो जेणेकरून त्यांची हवेतील घटकांशी अभिक्रिया होत नाही, आणि असे पत्रे आपल्याला नवीन असल्यामुळे ते नेहमी चमकताना दिसतात, आणि चमकताना दिसताना किंवा त्यांची हवेशी अभिक्रिया होत नाही अशा वेळेसला ते नेहमीच कसे दिसतात मित्रांनो, आपल्याला चमकताना दिसतात। तर त्याने पुढे म्हटलेलं आहे पहा, क्षरणक्षम धातूवर रक अक्षरणक्षम धातूंचा थर चढवल्यामुळे क्षरण रोखता येते, हे अनेक प्रकारे करता येते। ते कसे करता येते मित्रांनो, तर त्यांनी सांगितलेलं आहे पहा, पहिला जो पॉईंट दिलेला आहे त्यालाच आपण म्हणतो जस्त विलेपण। तर जस्त विलेपण म्हणजे काय, तर गॅल्वनायझिंग म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, काय म्हणतो, गॅल्वनायझिंग, इट इज अ कन्सेप्ट ऑफ गॅल्वनायझिंग इन इंग्लिश, ओके। सो हिअर आर गिवन दॅट, काय सांगितलेलं आहे, काय दिलेलं आहे मित्रांनो पहा बरं, या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासमोर एक छोटासा पॉईंट आहे पहा, काय म्हटलेलं आहे, या पद्धतीत लोखंड किंवा पोलादाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जास्ताचा पातळ थर देण्यात येतो। उदाहरणार्थ चकाकणारे लोखंडी खिळे, टाचण्या इत्यादी या पद्धतीत जास्त लोखंडापेक्षा जास्त विद्युत धन आहे, त्यामुळे त्याचे क्षरण आधी होते, काही पावसाळ्यांच्या कालावधीनंतर जास्ताचा थर निघून जातो आणि आतील लोखंड उघडे पडते, यावेळी लोखंड गंजण्यास सुरुवात होते। पहा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, की लोखंडावरती कशाचा थर दिला जातो मित्रांनो, जास्ताचा थर दिला जातो, आणि काही पावसाळ्यानंतर
अशा वस्तू जर लोखंडाच्या वस्तू जर पावसाळ्यात पाण्यामध्ये जर असतील आणि त्याच्यावरती जास्तचा थर जर असेल तर लवकर गंज चढत नाही, परंतु काही पावसाळ्यानंतर तो जास्तचा थर काय होतो मित्रांनो, निघून जातो. आणि तो जास्तचा थर जर निघून गेला तर अशा वेळेस आपल्याला ते लोखंड गंजण्यास काय होते, सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसते. पहा, तर आपल्याला जास्त विलेपण प्रक्रिया काय असते त्याच्या खाली तुम्हाला आकृतीमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या काही पद्धती आहेत, त्यामध्ये सांगितलेलं आहे पहा, कॉस्टिकमध्ये साफ करणे. पहिल्यांदा काय केलं जातं मित्रांनो, साफ केलं जातं. दुसऱ्यांदा काय केलं जातं मित्रांनो, खळबळवून धुणे किंवा धुतलं जातं. पहा, त्यानंतर काय केलं जातं, बुडवून ठेवलं जातं. त्यानंतर काय केलं जातं, खळबळून पुन्हा धुतले जाते. त्यानंतर प्रवाही दावरमध्ये काय केले जाते, ठेवले जाते. आणि नंतर काय केले जाते, त्याला वाळविले जाते. आणि नंतर काय केले, असे वितळलेले आपल्याला काय भेटते, जास्त भेटते. आणि नंतर त्याला काय करतात मित्रांनो, थंड करतात. हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ही झाली जास्त विलेपणाची पद्धत, त्याला आपण गॅल्वनायझिंग असे म्हणतो. आता दुसरी मेथड पाहूया, दुसरी पद्धत पाहूया. काय आहे दुसरी पद्धत, पहा बरं, अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो ती पण. त्याला काय म्हणतो आपण, कथिलीकरण म्हणतो. पहा, त्यालाच टिनिंग म्हणतात. कथिलीकरण म्हणजे काय, तर टिनिंग असे त्याला म्हटलं जातं. या पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूंवर चढविण्यात येतो, यालाच आपण कलई असे म्हणतो. पहा, कलई करणे असे आपण बऱ्याचदा म्हणतो. पहा, आपण भांडी घेताना सुद्धा विचार करतो की त्या भांड्याला कलई केलेली आहे का. तर कलई करण्याचा फायदा काय असतो ते आपल्याला याच्यामध्ये नक्कीच समजून येईल. पहा, तर तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यांवर क्षरणामुळे हिरवट रंगाचा थर जमा होतो. हा हिरवट रंगाचा थर विषारी असतो. अशा भांड्यांमध्ये ताक, कडी किंवा आमटी ठेवल्यास ती काय होते मित्रांनो, कळकते किंवा त्याला काळा रंग चढतो त्या ठिकाणी. हे सर्व टाळण्यासाठीच कथिलीकरण केले जाते, म्हणजे त्याला टिनिंग असे म्हणतात. म्हणजे त्याला आतून काय बसवले जाते, कथिल बसवले जाते. जर कथिल बसवले जाते त्यावेळेसला आपल्याला काय भेटतं, ताक, कळी किंवा आमटीसारखे जे अनेक घटक आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्यावरती चढणारा जो हिरवा रंग आहे तो त्या ठिकाणी रोखला जातो. म्हणजे जर कथिलीकरण केलं नाही किंवा टिनिंग जर केलं नाही तर आपल्याला ते पदार्थ लवकर खराब झाल्याचे पाहायला भेटते. म्हणून कथिलीकरण किंवा आपण त्याला म्हणतो कलही केलेली भांडी शक्यतो जे घेणारे असतात ते पहिल्यांदा काय करतात, त्यांची निवड करतात. आता पुढचा जो मुद्दा आहे पहा, तुमच्या समोर दाखवलेला आहे, धनागरीकरण म्हटलेलं आहे. आता हे धनागरीकरण म्हणजे काय, तर त्याला ॲनो डायजेशन असे म्हणतो आपण. पहा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲनो डायजेशन. म्हणजे कोणता चार्ज असतो त्याच्यामध्ये पहा, धनागरी म्हणजे कोणता, प्लस चार्ज असतो, म्हणजे अधिक चार्ज असतो मित्रांनो त्याच्यामध्ये. पहा, या पद्धतीमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला एक आकृती दाखवलेली आहे, आकृती तुम्ही पाहून घ्या. या पद्धतीत तांबे, ॲल्युमिनियम यांसारख्या धातूंवर विद्युत अपघटनाद्वारे त्यांच्या ऑक्साईडचा पातळ मजबूत असा लेप देतात. यासाठी तांबे किंवा ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. हा ऑक्साईडचा लेप पृष्ठभागावर सर्वत्र एकसारखा असल्याने धातूंचे क्षरण रोखण्यासाठी उपयोगी पडतो. पहा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला तुमच्यासमोर दिलेला. काय सांगितलं आहे त्या मुद्द्यामध्ये पहा बरं, तर या पद्धतीत काय केलं जाते, कोणते धातू वापरतात, तांबे, ॲल्युमिनियम यांसारखे धातू वापरतात. आणि या धातूंवर विद्युत अपघटनाद्वारे त्यांच्या ऑक्साईडचा पातळ मजबूत असा लेप देतात. म्हणजे एकाकडून याचं एकाकाचं अपघटन होतं, ते दुसऱ्या धातूवरती काय होतात, त्या ठिकाणी लेप दिला जातो. पहा, यासाठी तांबे किंवा ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. कोणती वापरतात या ठिकाणी तुम्हाला पहा दाखवलेलं आहे धनाग्र. तर कोणती वस्तू वापरतात त्यासाठी, ॲल्युमिनियम किंवा तांबे या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, तांबे आणि ॲल्युमिनियम हे वापरतात. हा ऑक्साईडचा लेप पृष्ठभागावर सर्वत्र एकसारखा असल्याने धातूंचे क्षरण रोखण्यासाठी उपयोगी पडतो. त्यालाच आपण करोजन, टू अवॉइड द करोजन देअर आर यूज द मेटल्स ॲज विच ॲल्युमिनियम. ओके, देअर आर ऑल्सो गिवन दॅट. पहा पुढे काय दिलेलं आहे पाहू आपण, त्याची एक्झाम्पल्ससुद्धा दिलेली आहेत. उदाहरणार्थ म्हटलेलं आहे पहा, जेव्हा ॲल्युमिनियमचे धनागरीकरण करतात तेव्हा त्यावर तयार झालेले ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या पातळ थरामुळे त्यांच्या खालील ॲल्युमिनियमचा ऑक्सिजन आणि पाणी यांच्याशी संपर्क रोखला जातो. यामुळे पुढील ऑक्सिडीकरण रोखले जाते. धनागरीकरण करताना ऑक्साईडचा थर अधिक जाड करून हे संरक्षण अधिक वाढविता येते. म्हणजे कसे वाढवता येते हे, तर यामध्ये काय केलं जातं पहा, त्याचं उदाहरणसुद्धा आपल्यासमोर या ठिकाणी दिलेलं आहे.
जेव्हा ॲल्युमिनियमचे धनागरीकरण करतात तेव्हा त्यावर तयार झालेल्या ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या पातळ थरामुळे त्यांच्या खालील ॲल्युमिनियमचा ऑक्सिजन आणि पाणी यांच्याशी काय होते मित्रांनो, अभिक्रिया होते. आणि अभिक्रिया झाल्यामुळे त्यांचा संपर्क काय होतो मित्रांनो, रोखला जातो. पा त्यांनी म्हटलेलं आहे, ऑक्सिजन आणि पाणी यांच्याशी संपर्क रोखला जातो, यामुळे पुढील ऑक्सिडीकरण रोखले जाते आणि धनागरीकरण करताना ऑक्साईडचा थर अधिक काय होतो मित्रांनो, जाड करून हे संरक्षण अधिक वाढवता येते. पहा आणि ते संरक्षण काय केले जाते मित्रांनो, अधिक वाढवता येते. आता आपलं शेवटचं पान आपण पाहणार आहोत, म्हणजे आपलं आजचे प्रकरण या ठिकाणी मित्रांनो संपणार आहे. हां तर काय दिले आहे या ठिकाणी पहा बरं, तर विद्युत विलेपण म्हणतात. आता हे विद्युत विलेपण म्हणजे काय आहे पहा बरं, तर विद्युत विलेपण म्हणजे काय म्हणतो मित्रांनो, त्याला आपण इलेक्ट्रोप्लेटिंग असे म्हटलं जातं. इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे एक त्या ठिकाणी दोन प्लेट वापरतात. या ठिकाणी जर पाहिलं असेल या आकृतीमध्ये जर तुम्हाला काय दिसतं मित्रांनो, या ठिकाणी ऋणाग्र चमचा दाखवलेला आहे, म्हणजे याचा मायनस वजा चिन्ह असलेला चार्ज आहे. आणि दुसरा काय आहे या ठिकाणी चांदीचा धनाग्र म्हटलेला आहे. धन म्हणजे कोणतं आहे, अधिक. त्या ठिकाणी चिन्ह वापरलेलं आहे. या ठिकाणी विजेरी वापरलेली आहे. विजेरी म्हणजे काय, तर आपण ज्याप्रमाणे लाईट जिथून पास करतो, म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं बोर्डमधून म्हणजे थोडक्यात बाहेरून येणार जी लाईट आहे, म्हणजे थोडक्यामध्ये सेल असतील, विजेरीमध्ये सेलसुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो, म्हणजे बॅटरी म्हणू आपण त्याला थोडक्यामध्ये. ओके, तर याचा वापर केलेला आहे. आणि त्या ठिकाणी आयन काय केले जातात, दिले आणि घेतले जातात. ते कसे, तर ते पाहूयात. पहा या या पद्धतीमध्ये विद्युत अपघटनाद्वारे कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर देण्यात येतो. चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित दागिने ही विद्युत विलेपनाची उदाहरणे आहेत. कोणती उदाहरणे आहेत मित्रांनो, चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित दागिने ही विद्युत विलेपनाची उदाहरणे आहेत. कशाची उदाहरणे आहेत, तर ही विद्युत विलेपनाची उदाहरणे आहेत. तर पहा या ठिकाणी तुम्हाला विद्युत विलेपन दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने चांदीचा थर आहे, या ठिकाणी चांदी दाखवलेली आहे. आणि दुसरं काय असतं मित्रांनो, ऋणाग्र आहे. मग या दोघांमध्ये काय होते, त्या ठिकाणी अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी विलेपनाची क्रिया आपल्याला काय होते मित्रांनो, पाहायला भेटते. तर पुढे काय दिलेलं आहे पहा बरं, आपला शेवटचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहत आहोत, तो कोणता आहे, अलॉइंग म्हणतो आपण त्याला. त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, संमिश्रीकरण असे म्हणतात. अलॉइंग म्हणजे काय, तर संमिश्रीकरण असे म्हटलं जातं, म्हणजे वेगवेगळे घटक संमिश्र म्हणजे काय करणे, तर एकत्र करणे, त्यालाच अलॉइंग असे म्हणतात. पहा तर कशा पद्धतीने आहे अलॉइंग, सध्या वापरात असलेले बहुसंख्य धातुरूप पदार्थ हे संमिश्र स्वरूपात असतं. संमिश्र म्हणजे कसे, तर एकत्र रूपात आपल्याला पाहायला भेटतात. या मागचा महत्त्वाचा हेतू म्हणजे धातूंची क्षरण पावण्याची तीव्रता कमी करणे. एका धातूमध्ये ठराविक प्रमाणात इतर धातू किंवा अधातू मिसळून तयार होणाऱ्या एकजिनसी मिश्रणास संमिश्र म्हणतात. पहा म्हणजे वेगवेगळे जे मिश्रण आहे ती वेगवेगळे मिश्रणे एकत्र करतात, म्हणजे धातू आणि अधातू यांचं मिश्रण केलं जातं. आणि त्याच एकजिनसी मिश्रणाला काय म्हणतो मित्रांनो, आपण संमिश्र असे म्हणतो. उदाहरणार्थ ब्रॉन्झ हे 90% तांबे व त्या ठिकाणी म्हटलेले पहा, ब्रॉन्झ हे 90% तांबे व 10% कथील यांच्यापासून तयार होते. पहा ब्रॉन्झ कसे तयार होते, तर या ठिकाणी दाखवलेलं आहे. ब्रॉन्झ कसे तयार होते, तर 90% काय असतं मित्रांनो, त्याच्यामध्ये तांबे असतं आणि 10% काय असतं मित्रांनो, कथील असतो. तर यांच्यापासून ते काय बनतं, तयार होतं. ब्रॉन्झचे पुतळे उन्हा पावसामध्ये सुद्धा, म्हणजे काय म्हटलेले पहा, ब्रॉन्झचे पुतळे उन्हा ल्यात किंवा पावसातही चांगले राहतात. हवा पाण्याने डाग न पडणारे व न गंजणारे स्टील हे 74%, लोह 18%, क्रोमियम 8% कार्बन यांच्यापासून तयार केलेले संमिश्र असते. याप्रमाणे आजकाल नाणी बनवण्यासाठी विविध प्रकारची किंवा विशिष्ट प्रकारची संमिश्रे तयार केली जातात, म्हणजेच वेगवेगळी जी नाणी आहेत. आपण पहा आता जर नवीन आलेली नाणी जर पाहिलं असेल, किंवा तुम्ही साधारणतः 10 रुपयाचं जर कॉईन पाहिलं असेल मित्रांनो, तर त्या 10 रुपयाच्या कॉईनलासुद्धा पहा बरं, वेगवेगळ्या प्रकारचे कलर आपल्याला दिसतात. आतमधल्या बाजूला एक कलर आहे आणि त्याच्या जी कडा आहे बाहेरची, त्या ठिकाणी आपल्याला वेगळा कलर त्या ठिकाणी पाहायला भेटतो. त्याचप्रमाणे 5 रुपयाचं जर नाणं पाहिलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायला भेटतात. वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला कलर त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. हे कशाचं उदाहरण आहे मित्रांनो, त्यालाच आपण संमिश्रीकरण म्हणजेच अलॉइंग असे म्हणतो. असं हे मित्रांनो अतिशय सोपं असणारं आपलं प्रकरण क्रमांक 8 धातुविज्ञान या ठिकाणी संपलेलं आहे.
आपलं पुढील प्रकरण आपण नक्कीच मित्रांनो लवकरात लवकर चालू करत आहोत. ह्या भागानंतर लगेच आपलं पुढचं प्रकरण चालू होईल. त्या नवीन प्रकरणाचं तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत काय करा मित्रांनो पोहोचवा, जेणेकरून देणाऱ्याने दिले तर घेणाऱ्याने तेवढ्याच हिमतीने घेतलं पाहिजे आणि तो घेणारा जर असेल तर देणाऱ्यालाही आनंद असतो मित्रांनो. नक्कीच सर्वांना ऑल द बेस्ट, खूप खूप अभ्यास करा. धन्यवाद, थँक्यू, ऑल द बेस्ट.